आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन आणि प्रेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना शहर प्रमुख आणि नगरसेवक राजेश गोवर्धन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्रमांक 78 तुकाराम नगर चे शाखा प्रमुख बबन किसन जगताप यांच्या पुढाकाराने मोफत महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन ताराराणी ब्रिगेडच्या मुंबई ठाणे जिल्हा अध्यक्ष मेघाताई मोरे तसेच ताराराणी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वंदनाताई मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. डोंबिवली दत्तनगर येथील स्वामी विवेकानंद शाखेत आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात रक्तदाब, शुगर तपासणी, ECG, अल्पदरात चष्मा वाटप, डॉक्टरांकडून सल्ला तसेच मोफत ठराविक औषधे उपलब्ध करून देण्यात आली होती. शिवसेना शाखा प्रमुख बबन किसन जगताप यांनी महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी विभाग प्रमुख किरण पाटील, उपविभाग प्रमुख एकनाथ सावंत, उपविभाग प्रमुख किशोर सोहनी, उपविभाग प्रमुख कुणाल पवार, उपशाखा प्रमुख प्रदीप पाटील, उपशाखा प्रमुख कमलाकर सोहनी, उपशाखा प्रमुख विनायक गोवलकर, शाखा संघटक स्वाती हिरवे, उपशाखा संघटक कल्पना शेट्टे हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्राम नवसागर, रिंकल गाला, स्वप्निल टेमकर, निखिल सोलंकी, शशी सिंग, निरंजन जोशी, कमलाकर सोहनी, देवीदास रासम, स्वरूप चव्हाण, प्रसाद परब, मितेश जाधव, माजी शाखा प्रमुख विश्वनाथ भगत, ज्येष्ठ शिवसैनिक हरी पराडकर, ज्योती मोरे, संगीता मंडलिक, सीमा प्रभुदेसाई, मधुरा घोसाळकर, मानसी चिंदरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस. डोंबिवलीमध्ये प्रभाग क्रमांक 78 तुकाराम नगर येथे आज जे आरोग्यम धनसंपदा आणि ह्या विभागातील शिवसेनेचे शाखा प्रमुख श्री भवनजी जगताप आणि उपशाखा प्रमुख श्री पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने या भागातील लोकांचं मोफत आरोग्य तपासणी केंद्र या ठिकाणी चालू केलेलं आहे. प्रथम मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देते आणि अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे, कारण ही काळाची गरज आहे. आज संपूर्ण देश कोरोना प्रादुर्भावाच्या संकटाला तोंड देत असताना लोकांचं आरोग्य ढासळत चाललेलं आहे आणि हे सुरुवात जे आपण या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये त्यांनी सर्व गोष्टींचं निदान या ठिकाणी ठेवलेलं आहे, म्हणजे अगदी शुगर टेस्टपासून ते डोळे तपासणीपासून संपूर्ण शारीरिक तपासणी आणि अद्ययावत असं या ठिकाणी ECG सेंटर देखील त्यांनी ठेवलेलं आहे. आणि ह्या भागातील प्रभाग क्रमांक 78 सर्व जनतेचं आरोग्य चांगलं राहावं असं एक सेवाभावी स्तुत्य उपक्रम या ठिकाणी
राबवलेला आहे जगताप साहेबांनी, तर ह्या कार्यक्रमाला मी या दारोराणी ब्रिगेडतर्फे हार्दिक शुभेच्छा देते. आरोग्यम धनसंपदाचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्रजी पाटील यांनी महाराष्ट्रभरामध्ये अनेक आरोग्य शिबिर घेतलेले आहेत आणि त्यांना अनेक अवॉर्ड्स देखील मिळालेले आहेत. तर जितेंद्र पाटील सरांचे देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करते आणि असेच कार्यक्रम आणि त्या लोकांनी ज्या नागरिकांच्या विकासासाठी सुखसुविधेसाठी आरोग्यासाठी जे वेगवेगळे हे लोक उपक्रम राबवत असतात सातत्याने, त्यासाठी देखील या लोकांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देते. आज इथे प्रभाग क्रमांक 78 मध्ये आरोग्यम धनसंपदा आणि शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केलेल्या या महाआरोग्य शिबिर मेळाव्यास येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. काळाची गरज आहे, कारण कोरोनाग्रस्ताने भयभीत झालेले आजची जनता आपण पाहतोय की अगदी धडदांडक्या लोकांचा सुद्धा या कोरोनामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आपण आतापासूनच आपल्या आरोग्याची काळजी घेणं, कुटुंबातील प्रमुखांच्या आरोग्याची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि असं आज महाराष्ट्रभरामध्ये आरोग्य धनसंपदाचे संस्थापक अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी लोकांचं आरोग्य किती महत्त्वाचं आहे दाखवून देण्यासाठी अनेक आरोग्य शिबिरं या ठिकाणी घेतलेली आहे. आणि अशाच एका महाआरोग्य शिबिराचं आयोजन या विभागाचे शाखा अध्यक्ष श्री बबनजी जगताप, त्या उपशाखा अध्यक्ष शिवसेनेचे इथे सर्व पदाधिकारी, सर्व महिला पदाधिकारी यांनी अविरतपणे मेहनत करून या भागातील सर्व मतदारांचे आणि जनतेच्या आरोग्यासाठी येथे जे काही महाशिबिर लावलेलं आहे या ठिकाणी अतिशय तज्ज्ञ असे डॉक्टरांकडनं आपलं चेकअप होत आहे. चांगल्या पद्धतीची आपल्याला औषधं दिली जातात. महागडी औषधं आज सर्वसामान्य लोकांना परवडत नाही आहेत हे सगळं विषय लक्षात घेऊन डोळ्यांची तपासणी, संपूर्ण शरीराची तपासणी, वयोमानाप्रमाणे होणारे शरीरामध्ये इतर आजार या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी होते, त्याच्यावर निदान होते आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून चांगला सल्ला दिला जातो. याबद्दल, अशा या स्तुत्य उपक्रमाबद्दल मी येथील आयोजक श्री बबनजी जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी आणि ह्या कार्यक्रमामध्ये सतत अवित्रपणे महाराष्ट्रभरामध्ये फिरत असणाऱ्या आरोग्यम धनसंपदाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री जितेंद्रजी पाटील, आमच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष मेघाताई मोरे या सर्वांचे या ठिकाणी मी जाहीर आभार मानते, कौतुक करते. आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम कॅलेंडरवर जेवढे दिवस आहेत तेवढे ह्या शाखेच्या माध्यमातून राबवले जातात. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा ह्या लोकांनी इथल्या जनतेला सर्व मदत केलेली आहे. त्यांच्यापर्यंत औषधं, मास्क या सगळ्या गोष्टी पुरवलेल्या आहेत. अनेक लोकांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण ही जी काही जनसेवा करताय निश्चितपणे आपल्या भविष्यामध्ये ह्या आपल्या लोकांच्या येथील भागांचा सर्वांगीण विकास व्हावा असं या ठिकाणी मी ताराराणी ब्रिगेड महाराष्ट्रातर्फे तुम्हाला जाहीर शुभेच्छा देते. धन्यवाद.